जय हिंद। मैं मोहम्मद तौफीक BTS न्यूज एंड टीवी चैनल में आपका इस्तकबाल करता हूं। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। मुनीर मिर्ज़ा सीनियर कॉरेस्पॉन्डेंट BTS चैनल, माय कलीग शंकर जो फ्रांसिस फर्नांडिस। आज हम इकड़े हसन अली से निकला अलर्ट टुलिपाल लोकानी तेला इतका फसावला है। आज इतनी इतकी कंडीशन खराब है मुंबईला आणि पुणे मध्ये 3-4 कोने कासम चीनी म्हणून इतके पैसे घेतले होते, आज ते तोंड दाखवलं तयार नाही। आमची एकच रिक्वेस्ट आहे अमित शाह साहेबला, साहेब यांना अटक करा। हे कोणतरी इराणी दुसरा फिल्म प्रोड्युसर झालाय। इतके पैसे ते काळा बाजार मध्ये त्याच्याकडे घेतलेले दागिने ठेवले होते, सगळं जप्त करून टाकलं। मला आमच्याकडे काय नाही, तू इराणमध्ये पैसे घेतो होतं आमच्याकडून। आम्हाला एक न्यूज भेटली, आम्ही परवा बी न्यूज लावली होती। आमची एकच रिक्वेस्ट आहे अमित शाह साहेब, तुम्ही होम मिनिस्टर आहे, यांना ईडीला आहे, CBIला बोला, यांना अटक करा। कासम चीनीला आणि ते कोणते इराणी नागरिक आहे, मोठे मोठे गाड्यामध्ये फिरतोय, त्याला फसवून इतके पैसे घेतले। आज हसन अलीचा कंडिशन पाहिलं तर विसर पडला आहे। आता त्याची हिअरिंग चालू आहे, हिअरिंगमध्ये CBIला आणि ईडीला रिक्वेस्ट आहे, हे लोकांना उचला ना। वडगाव शिरीला राहतोय मोठा कासम चीनी, त्याच्याकडे काहीतरी दागिने ठेवले, घाबरला होता, जी बायकोनी दिली होती सगळं खाऊन टाकलंय। आज त्याला कोण बघायला तयार नाही, इतकी मुंबईमध्ये कंडिशन खराब आहे। लोकांना लई मदत केली, कोणाला हार्ट होता त्याला पैसे देत होता, कुणी आला त्याचे घरून बघत एमटी हात जात नव्हता। पण हे इराणी लोक, अरे का शासन त्याला अटक करत नाही, हे गरीबाला इतका त्रास केला, 4 वर्ष त्याला आत्मही ठेवलंय जेलमध्ये। आज विस्तारवर पडला आहे, दोन्ही किडनी फेल झालेली आहे। आमची एकच रिक्वेस्ट आहे मोदी साहेबला, साहेब हे लोकांना बाकींना तुम्ही अरेस्ट करा, ताबडतोब बिनला घ्या, ईडीला सांगायला त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त करा। सगळे हसन अलीचे पैसे खाऊन टाकलेले, तिची बायको होती रिमा, त्याचे पैसे खाल्ले तिने, आम्हाला सगळी स्टोरी अपेक्षा। आमची एक हंबल रिक्वेस्ट आहे, दोन्ही लोकांना अरेस्ट करा तुम्ही, आणि ह्याच्यामुळे मोठे सुराग भेटणार आहे। अजून कोण कोण इन्वॉल्व्ड आहे त्याच्यामध्ये, मुनीर मिर्झा सिने कॉरेस्पॉन्डेंट BTS चॅनल विथ माय कलीग शंकर जो फ्रान्सिस फर्नांडिस चानू लोंढे।